गुड आफ्टरनून सर, मला तुम्ही सांगू शकाल का की कामाचा दबाव जेव्हा वाढतो आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो, तर एक म्हणजे या तणावाचं काय करायचं आणि दुसरं म्हणजे त्यात फरक कसा करायचा, म्हणजे कामाचा दबाव ऑफिसमध्ये सोडून घरी येताच त्याबद्दल विसरून कसं जायचं? स्ट्रेस किंवा तणाव काही वर्षांपूर्वी किंवा बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रथमच अमेरिकेत गेलो होतो किंवा मी कुठेही जायचो तरी लोक स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलत होते, मला हे काही समजेना. कारण माझ्या समजुतीअनुसार आपण त्याच गोष्टी मॅनेज करतो ज्या आपल्यासाठी मौल्यवान असतात, ज्या आपल्या उपयोगाच्या असतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची व्यवस्था करायची आहे, तुमच्या संपत्तीची, तुमच्या उद्योगधंद्याची, तुमच्या संस्थेची, पण एखाद्याला तणावाचं का व्यवस्थापन करायचं असेल ही गोष्ट मला समजेना. मला हे समजायला थोडा वेळ लागला की या लोकांनी अशी समजूत केली आहे की तणाव हा त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. तणाव तुमच्या आयुष्याचा भाग नाही आहे. तणाव हा तुम्ही करत असलेल्या कामामुळे नाही आहे. तणाव हा केवळ तुम्हाला तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या भावना आणि तुमच्या ऊर्जा व्यवस्थितपणे हाताळता न आल्याचं परिणाम आहे. जर तुमच्या मनाने तुमच्याकडून सूचना घेतल्या तर तुम्ही त्याला तणावामध्ये ठेवाल की आनंदी, तुमची निवड काय आहे? तुमची निवड काय आहे? जर तुमच्या मनाने तुमच्याकडून सूचना घेतल्या तर तुम्ही त्याला तणावामध्ये ठेवाल की आनंदी? आनंदी. तुमच्या स्वतःसाठी नक्कीच आनंदाची निवड कराल. तुमच्या शेजाऱ्यासाठी काय निवडाल हा वादाचा विषय असेल, पण तुम्हाला स्वतःसाठी नक्कीच उच्च कोटीचा आनंद हवा आहे, नाही का? मग असं का आहे की जेव्हा तुम्ही आनंद शोधताय तुमचं मन दुःख निर्माण करतंय? तणाव म्हणजे दुःख. मग तुमचं मन तुमच्यासाठी दुःख का निर्माण करतंय? तुमच्या मनाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे, तुमच्या विरुद्ध नाही. मग जर हे तुमच्या विरुद्ध काम करतंय तर मग आपण या मनाला समजण्यात कुठेतरी कमी पडलोय, नाही का? काहीतरी खूप मूलभूत असं समजण्यात आपण चूक केली आहे मनाच्या प्रकृतीबद्दल, ते कसं काम करतं आणि त्याबद्दल आपण काय करू शकतो. तर तणाव हा तुमच्या कामामुळे नाही आहे. कारण तुम्ही एका चपराशाला जाऊन विचारा, तोही तणावग्रस्त आहे. तुम्ही पंतप्रधानांना विचारा, तेही तणावमध्ये आहेत, तणावाखाली दिसतात. या दोन टोकांमध्ये सगळेच जण तणावात आहे. मग कुठलं काम तणावपूर्ण नाही आहे? कुठलंही काम तणावपूर्ण नाही आहे. हे तुम्ही आहात जे तणावपूर्ण बनला आहात. काम कधीही तणावपूर्ण नसतं. एवढंच आहे की तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नाही आहे. म्हणून आपण याचं माहितीपत्रक वाचलं पाहिजे. आपण काहीतरी मूलभूत चूक केलेली आहे मनुष्य यंत्रणा हाताळण्यात. हे एक अतिशय गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे. आपल्याला याकडे थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे.